पुन्हा एक ब्रेकिंग बातमी येते डहाणूमधून. डहाणूमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी समुद्रात गेलेली बोट उलटली आहे आणि आतापर्यंत 32 जणांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे. शाळेचे विद्यार्थ्यांना या बोटीत घेऊन जात होती आणि त्या ठिकाणी ही बोट उलटली तर 2 मुलींचा या दुर्घटनेत मृत्यू झालेला आहे. सोनल सुरती आणि जान्हवी सुरती असं या मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे. अजूनही काही विद्यार्थी बेपत्ता आहेत, शोध कार्य सुरू आहे आणि 2 नॉटिकल अंतरावरती ही बोट उलटली होती. घटनेची माहिती मिळताच बचाव कार्याला सुरुवात झाली आहे, मात्र बोट उलटण्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. आपण पाहतोय डहाणू समुद्रात ही बोट उलटली, विद्यार्थ्यांना घेऊन जाणारे बोट उलटल्यानंतर बचाव कार्य सुरू झालेलं आहे. यात 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला आहे. बोटीत 39 विद्यार्थी होते. डहाणूच्या समुद्रात ही बोट उलटली, या दुर्घटनेत 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला आहे. अद्याप बचाव कार्य आणि शोध कार्य सुरू आहे. 39 विद्यार्थी या बोटमध्ये होते. बोट उलटण्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. डहाणू समुद्रात अद्यापही बचाव आणि शोध कार्य सुरू आहे. लोक इथे ऍडमिट होते, 21 लोक प्लस 9 ते घरी गेला होता आणि तसे 20 प्लस 3 असा टोटल 32 जे मुलांना आता आयडेंटिफाय केलेले आहेत त्याच्यामध्ये. आणि आउट ऑफ 32 2 आर डेड, म्हणजे 2 मुलींची डेथ झालेलं आहे आतापर्यंत. त्यांचे नाव मी तुम्हाला देतो आता. आणि 1 आतापर्यंत मिसिंग आहे, 1 त्यांची ओळख झालेली आहे आणि मिसिंग आहे आतापर्यंत. ते कुठे आहे त्याच्या माहिती पडलं नाही आणि बाकी लोक सुरक्षित आहे आणि त्यांची ट्रीटमेंट चालू आहे आणि बरेच 17 लोकांना डॉक्टरनी डिस्चार्ज केलेलं आहे ऑलरेडी. आपण डहाणू मधली बातमी पाहतोय. 40 विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बोट इथे उलटली आणि या ठिकाणी बचाव कार्य अद्याप सुरू आहे.